नाही, याबाबतीत आता गृहमंत्री ते पूर्ण तपासून बघतील आणि त्यानंतर मग शासन निर्णय घेईल की याच्या बाबतीत नेमकं काय करायचं. नाही पण या आरोपात तथ्य असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्याचं या उत्तर मी कसं देऊ शकतो. हे आरोप ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत त्यांनी दिलेले आहेत, त्याची पूर्ण सत्यता आता पडताळण्याचं काम गृहमंत्री करतील आणि त्यानंतर गृहमंत्री निर्णय देतील. फॉरेन्सिक चाचणी करण्यात यावी का याची सत्यता पडताळणी? म्हणूनच म्हटलं की याच्या बाबतीमध्ये गृहमंत्री योग्य तो निर्णय घेतील. राज्य सरकारवरती देखील गंभीर आरोप केलेले आहेत की राज्य सरकार आमच्या विरोधात षडयंत्र करते, कट कारस्थान करते असं त्यांनी. याचं पूर्ण उत्तर गृहमंत्री आपल्या उद्याच्या उत्तरात देतील. सर, आज आयटीची कारवाई करण्यात आलेली आहे, आपल्या पण निकटवर्तीयांवरती कारवाई झालेली आहे, कसं पाहता या कारवाई? मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, यावेळेला देखील सांगतोय की ज्या यंत्रणा मला प्रश्न विचारतील किंवा ज्या संदर्भात त्यांची प्रत्येकाची उत्तरं दिली जातील, आम्ही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आणि त्यामुळे विचारणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देईन. सुडाचं राजकारण वाटतं, त्यानंतर ठरवलं जाईल. राज्यपालांना तुम्ही भेटला? राज्यपालांना तुम्ही भेटलात विधानसभा? राज्यपालांना भेटून आम्ही विनंती केली, कारण 9 तारखेला आम्ही त्यांच्याकडे मागितली होती आणि 9 तारखेची उद्यास त्यांचा मोर्चा असल्यामुळे 9 तारीख शक्य होणार नाही असं कळवलं गेलं. आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे की पुन्हा पुढची तारीख आपण द्यावी म्हणून. तारीख मागितली तर मग ते सरकार पाडायची तारीख देते माझ्या. नाही, मी म्हणूनच म्हटलं, मी अध्यक्ष निवडीच्या तारखेबाबत गेलो होतो पण त्यांनी सकारात्मक सांगितलं की आम्ही त्याच्यावरती विचार करतोय, आम्ही तुम्हाला तारीख लवकर कळू. विधानसभा अध्यक्ष निवडणूक बजेट नंतर होईल का अध्यक्ष निवडणूक मध्ये एसटीचा विषय झाला, त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी सांगितले की एक कमिटी नेमा. आणि आज आता अध्यक्षांकडेच बसून मी आलो, उद्या या बाबतीमध्ये अध्यक्षांच्या विधान परिषदेच्या सभापतींच्या समोर त्यांनी काही नावं जी समितीची ठरवलीत, या समिती आणखीन कर्मचारी यांच्याशी चर्चा करून एसटी संपाच्या बाबतीमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.